चवीने खाणार त्यांना हॉटेल महाराजा देणार. मिरजपूर भागातील बेळक येथील हॉटेल महाराजा पॅलेस म्हणजे चवीच्या जिल्ह्यातील एक विश्वसनीय नाव म्हणजे हॉटेल महाराजा पॅलेस बेळक. आमच्याकडे चिकन मटन मच्छी फ्राय दम बिर्याणी चिकन तंदूरी व शाकाहारासाठी वेज महाराज स्पेशल इत्यादी पदार्थांची उपलब्धता आहे. फॅमिली व पार्टीसाठी स्वतंत्र व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल महाराजा पॅलेस बेळंगी. प्रोप्रायटर सागर कोल्हापुरे. बेळंकीचे सुपुत्र श्री आप्पासाहेब मेटकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सांगली झाला सत्कार समारंभ. पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट. बेळंकी गावचे सुपुत्र श्री आप्पासाहेब मेटकरी हे वांडलेसवाडी येथे सब पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत होते. नुकतेच 30 जून रोजी या कार्यातून ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त दांडेकर हॉल सांगली येथे सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. श्री आप्पासाहेब मेटकरी हे नॅशनल पोस्टल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली या संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून पोस्ट खात्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. नोकरीच्या 40 वर्षाच्या कालावधीत आपल्या खात्यातील सर्व सहकाऱ्यांना सामावून घेऊन कौतुकास्पद कार्य केले आहे. अशा प्रकारे एक चांगले व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री आप्पासाहेब मेटकरी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोस्ट खात्यातील शेकडो आजीमाजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती श्री आप्पासाहेब मेटकरी तसेच पोस्टल क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री शिवाजीराव पुजारी, सांगली डाक विभाग प्रवर अधीक्षक श्री रमेश पाटील, संजय देसाई, अर्जुन इंगळे, नंदकुमार कुरळकर इत्यादी अधिकारी वर्ग तसेच प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा व माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी पोस्ट खात्यातील शेकडो कर्मचारी, वैपाहुणे, नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा मित्रवर्ग या सर्वांची उपस्थिती होती. पाहूया या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया. पांडेसोडी पोस्ट ऑफिसच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. आणखी त्यानिमित्तानं त्यांची माझी एकदा भेट झाली. आणखी त्यानंतरच्या कालावधीमध्ये वांडेसवाडीसाठी आम्हाला कोर्टामध्ये जिल्हा जे कोर्ट आहे तर जिल्हा न्यायाधीशांच्या बरोबर माझी एकदा मीटिंग झाली. आणखी त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलं आम्हाला. आणखी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. परंतु अशा ठिकाणी एखादी चांगली व्यक्तीच पोस्ट मास्टर म्हणून जायला हवी असं आमचं एक मत होतं. आणखी मेटकरींच्या कालावधीमध्ये जे काम पूर्ण करायचं आणखी त्या पद्धतीने आम्ही पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी शिफ्ट केलं. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथे पोस्ट ऑफिस आणखी तिथल्या स्टाफला चांगली सर्व्हिस दिलेली आहे. सुरुवातीला मी आभार मानते आदरणीय व्यासपीठ, त्याचबरोबर मेटकरी साहेबांना आपण एक हितचिंतक या नात्यानं शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व जमलेले सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी, आज मेटकरी साहेब आणि माझी बहीण जयश्री आज ते सेवेतून निवृत्त होत आहेत तर आम्ही माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आज या दोघांनाही मी म्हणेन निवृत्तीच्या शुभेच्छा देते मनापासून. कारण बहिणीचं माझ्या सेवा करत असताना त्यात तितकाच महत्वाचा आणि मोलाचा आहे. आप्पा स्थायी झाले, त्यानंतर सांगली झाले आणि बराचसा परिवार एकत्र आहे. आप्पा हुशार होते, वर्गात नंबर काढायचे, त्यांच्या नंबरावरून मी हायस्कूल मध्ये आलेला माझा नंबर पुढे असायचा. आप्पा तिकडून आल्यामुळं आप्पा देखील त्या एलबी पुढे आमच्याही पुढे जायचा. असं तिघांच्या बाबतीत कायम दासागास राहायचे आणि तिघ एकत्र अभ्यास करणार, तिघ विचारात आम्ही अभ्यास करणार. कार्यक्रम आला की आप्पाने कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. दिवस स्पर्धा असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, आम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यावेळी गुणगौरव आमचा व्हायला लागला. त्यानंतर अशा त्याच्या तुळजापुरे महाराजांच्या म्हणा आम्ही आम्हाला एक योगगुरू भेटले गवा देशमुख म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला योगा शिकवला, त्यांनी प्राणायाम शिकवलं. त्यानंतर एक राव डॉक्टर ते भेटले, त्यांनी होमिओपॅथी औषध दिलं. त्यात माझी सर्दी हळूहळू कमी होत गेली आणि मी त्यावेळीपासून मला वाटतं 97-98 पासून दररोज सकाळी 5:30-6 उठून एक तास फिरून येतो, योगा करतो, व्यायाम करतो. त्यामुळे मला त्यानंतर मला आज सगळ्यात कुठलाही शारीरिक त्रास नाही, माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे.
त्यानंतर विसापुरे महाराजांच्या मना दुबळे सरांच्या महाराजांना आम्ही आध्यात्मिकतेच्याकडे ओढलो गेलो. त्यामुळे काकाजींचा भाऊंचा संबंधाला वारकरी संप्रदायात काम करू लागलो. आंबे महाराजांचं मार्गदर्शन, त्यानंतर आमचे मित्र विजय मस्कर महाराज ते कुठेतरी कीर्तनाला गेले, त्यामुळे ते तुम्ही येऊ शकले नाही. त्यांचंही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं. तुम्ही सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी आज पात्र ठरलो असं मला वाटतंय. असंच तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवा. मी माझ्या आता पोस्टाचं जे सील सांगितलं त्याला कधीही तडू द्या त्याला जाऊ देणार नाही, एवढं मी तुम्हाला सर्वांना वचन देतो. जे काय माझ्या परीनं आपल्याला सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. असं तुमचं माझ्यावरती प्रेम राहावं. एवढा मोठा जनसमुदाय राहिला हे प्रेम आहेच यावरून सिद्ध होत. तर एवढं बोलून मी इथे थांबतोय. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.